दिल्लीमध्ये अमित शहा शरद पवारांची भेट घेणार. वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी संसदेत अमित शहा शरद पवारांना भेटणार. दिल्लीमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने अजित पवारांनी घेतली भेट. सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार, प्रफुल्ल पटेल, भुजबळ उपस्थित. सुप्रियांनी केलं कौतुकाने स्वागत. दिल्लीमध्ये अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र मंत्रिमंडळ फॉर्म्युला फायनल. भाजपचे 20, शिंदेचे 12, अजित पवारांचे 10 होणार मंत्री. 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वरचष्मा राहणार, सूत्रांची माहिती. गृह खात्यासह सर्व प्रमुख खाती भाजपकडे. नगरविकास शिवसेनेला मिळण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये घेतली पंतप्रधान मोदींची भेट. मुख्यमंत्री शपथविधीनंतर पहिलीच भेट. पंतप्रधानांना दिली अश्वारूढ शिवरायांची प्रतिमा. एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी. पुढील आठवड्यामध्ये विधेयक संसदेमध्ये सादर होण्याची शक्यता. विरोधी पक्षनेतेपदासाठी अजून प्रस्तावच आला नसल्याची विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची माहिती. सभागृहामध्ये विरोधकांचा आवाज न दाबण्याची ग्वाही. परभणीच्या घटनेला संजय जाधव आणि फौजिया खान जबाबदार. आमदार मेघना बोर्डीकर यांचा आरोप. तर परभणीत 250 ते 300 जणांवर गुन्हे. अमरावती, भिवंडी, संभाजीनगरसह 17 शहरात एनआयएचे छापे. तिघांना घेतलं ताब्यात. पाकिस्तानच्या जैश ए मोहम्मदच्या संपर्कात असल्याचा संशय. नंदुरबारमध्ये कुपोषणामुळे बालमृत्यूंचा आकडा पुन्हा चिंताजनक स्तरावर. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यामध्ये 398 मृत्यूंची नोंद. भारताला तब्बल 12 वर्षांनी गवसला बुद्धिबळाचा नवा राजा. डी गुकेशची विश्व बुद्धिबळ फायनलमध्ये डिंग लिरेनवर मात. 7.5 गुणांसह विश्वविजेतेपदाला गवसणी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.